let's start with kinetic theory of gases sa next part that is the radiation aaj important gosht hai aaj sakali mi assignment sheet pathavli hai tyacha madhe kai tari 40 ka 50 questions ahet ka 30 questions ahet majya madhe 30 questions ahet te 30 mcqs हे प्रीवियस इयर च्या केटीजी रेडिएशन चे एमसीक्यूज आहेत सो त्याच्यातून प्रॉब्ली तुम्हाला 5 का 7 क्वेश्चन असे सापडतील की जे थोडे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग वरती आहे किंवा थर्मोडायनॅमिक्स वरती आहे तर ते तुम्ही 5-7 सोडून दिले तर चालेल किंवा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आठवत असेल तर तुम्ही ते पण करू शकता बट त्याच्या सोल्यूशनचा व्हिडिओ पाठव व्हिडिओ पण दिलाय सो ते पूर्ण डिटेल मध्ये सॉल्व करून पण दिले आहेत ऍज वेल ऍज तुम्हाला एक पूर्ण केटीजी रेडिएशनचा एक अख्ख पीईटी च्या स्टुडंट साठी क्रॅश कोर्स मधलं लेक्चर बनवलेलं सो जर काही तुम्हाला कधी रिवाइज करायचा असेल तर तो लेक्चर तुमच्यासाठी हेल्पफुल राहील एका तासामध्ये पूर्ण लेसन उडवला ठीक आहे शॉर्ट मध्ये आणि खूप जास्त त्याच्या ट्रिक्स सांगितल्यात कायनेटिक एनर्जी वगैरे किंवा डिग्रीज ऑफ फ्रीडमचे आपण जे काही डिस्कस केले ते सगळं आहेतच त्याच्यात सो ते पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता आपण चालू करू आजचा सेशन आहे बेस्ड ऑन रेडिएशन काल आपण डिस्कस केले रेडिएशन बेसिकली काय आहे आज आपण कामाच्या गोष्टी करू ज्या बुकमध्ये दिल्या सगळ्यात पहिलं बघा द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग रेडिएशन में फर्स्ट ऑफ ऑल रेडिएशन इज इलेक्ट्रोमैग्नेटिक रेज रेडिएशन इज व्हाट इज मीनिंग ऑफ रेडिएशन इट इज अ मोड ऑफ हीट ट्रांसफर व्हिच ट्रैवल्स इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स सो सपोज ये रेडिएशंस है दीज आर हीट रेडिएशंस इंसिडेंट ये हीट रेडिएशन व्हाई आई एम शोइंग इट इन दिस वे बिकॉज दे आर वेव्स सो ये जो हीट रेडिएशंस है इफ दीज हीट रेडिएशंस आर इंसिडेंट ऑन अ सब्सटेंस एक सब्सटेंस पे इफ दे आर इंसिडेंट ये सब्सटेंस पे इंसिडेंट होते हैं रेडिएशंस लेट अस से क्यू इज द अमाउंट ऑफ हीट रेडिएशन इंसिडेंट इंसिडेंट नीट बघा काय दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट हैज गॉट थ्री ऑप्शन्स विथ इट त्याच्याकडे तीन ऑप्शन असतात थ्री ऑप्शन्स हा तीन मधला एक किंवा तीन मध्ये दिस ऑब्जेक्ट विल डील विथ दिस इंसिडेंट एनर्जी इन थ्री डिफरेंट वेज it will absorb some part of it let us call it as qa means 100 mein se if it absorbs 20 joule then it is called as amount of heat absorbed amount of heat incident jo ahe to q ahe ata object kade teen option astat it will absorb some of it will transmit some of it samjha 100 madhe 20 absorb keli but tani 30 joule transmit karun takli qt mhanto apan tar आणि राहिलेली हीट तो काय करेल ऍब्सॉर्ब ट्रान्समिट आणि उरलेली रिफ्लेक्ट करू शकतो सो दॅट इज कॉल्ड एज क्यू आर अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड सो या इक्वेशन वरन व्हॉट आय कॅन से दॅट की टोटल अमाऊंट ऑफ हीट इज बेसिकली यूज्ड फॉर थ्री पर्पज क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी होपफुली तुम्हाला समजतंय व्हॉट इज क्यू ए क्यू आर अँड क्यू टी क्यू ए इज अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब क्यू आर इज अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड क्यू टी इज अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड आणि तिघांची सम शुड बी टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट बिकॉज एनर्जी का सम इन्सिडेंट जितना है उतना ही यूज होना चाहिए तो जर का इथे मॅच नाही झाले तर राहिलेली हीट कुठे गेली मग सो ऑब्वियसली टोटल इन्सिडेंट हीट विल बी युटिलाइज्ड फॉर थ्री थिंग्स ऍब्सॉर्ब रिफ्लेक्ट अँड ट्रान्समिट नाव आता बघा देर आर थ्री कोइफिशियंट्स तीन कोइफिशियंट्स आहेत द फर्स्ट कोइफिशियंट इज अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब डिवाइडेड बाय अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट इसको बोलते हैं कोएफिशिएंट ऑफ एब्जॉर्प्शन इट इज कॉल्ड एज कोएफिशिएंट कोएफिशिएंट ऑफ दिस इज एब्जॉर्प्शन कोएफिशिएंट ऑफ एब्जॉर्प्शन देन व्हाट विल बी दिस कोएफिशिएंट दिस विल बी कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन एंड व्हाट विल बी दिस कोएफिशिएंट दिस विल बी कोएफिशिएंट ऑफ ट्रांसमिशन नाउ सी इन द प्रीवियस क्वेश्चन इफ 100 वाज इंसिडेंट देन व्हाट विल बी कोएफिशिएंट ऑफ एब्जॉर्प्शन coefficient of absorption will be 20 by 100 that is 0.2 coefficient of absorption transmit 30 joule transmit hua so coefficient of transmission kiti yenar hai 100 incident ahe 30 transmit zali so 0.3 and coefficient of reflection will be 50 reflect 50 zali 50 by 100 that is 0.5 so coefficient of absorption coefficient of reflection coefficient of transmission these are simply the ratios unitless quantities hai ye because it is the ratio of heat by heat it will have no unit these quantities coefficient of absorption reflection and transmission ka sum if I add all of them you will always get 1 you will always get answer as 1 kasa kay ta baka
फ्रॉम दिस एक्सप्रेशन डिवाइड बोथ साइड्स विथ क्यू, डिवाइड बोथ साइड्स बाय टोटल अमाउंट ऑफ हीट दैट इज इंसिडेंट. टोटल अमाउंट ऑफ हीट इंसिडेंट नहीं डिवाइड कर. क्यों नहीं डिवाइड कर? LHS विल बिकम वन, RHS विल बिकम व्हाट? QA बाय Q, स्प्लिट किया डिनोमिनेटर को, QR बाय Q एंड QT बाय Q. एंड ऑब्वियसली डेफिनेशंस यहां पे देखो, डेफिनेशंस मी तुम्हाला लिहून देणार नाहीये, टेक्स्ट बुक मध्ये व्यवस्थित दिलेच आहेत. A प्लस R प्लस T इक्वल्स टू 1, दिस विल बी द डेरिवेशन. सो क्वेश्चन विचारू शकतात 3 मार्काला बोर्ड एग्जामला. डिफाइन कोएफिशिएंट ऑफ अब्सॉर्प्शन, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ ट्रांसमिशन. हेंस शो दैट द सम ऑफ ए प्लस आर प्लस टी इज 1. डिफाइन कसं करणार? हाउ विल यू डिफाइन ए? मी एकच डिफाइन तुम्हाला डेफिनेशन दाखवतो. कोएफिशिएंट ऑफ अब्सॉर्प्शन इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ अमाउंट ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, the amount of heat radiations absorbed to amount of heat radiations incident, absorbed to incident. Coefficient of reflection is defined as amount of heat radiations reflected to amount of heat radiations incident. And amount of heat radiations transmitted to amount of heat radiations incident is coefficient of transmission. Yanna coefficient of absorption, coefficient of reflection, coefficient of transmission. ऐवजी यांना अजून एक, देर इज वन मोर वर्ड टू इट. कोइफिशियंट ऑफ एब्सॉर्प्शन इज ऑल्सो कॉल्ड एज एब्सॉर्प्टन्स, एब्सॉर्प्टन्स और रिफ्लेक्टन्स और ट्रान्समिटन्स. लेस यूज वर्ड, कमी वेळेस वापरले जाते. मोस्टली कोइफिशियंट ऑफ एब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन वी आर गोइंग टू यूज. बघा, सो तुम्हाला होपफुली समजतंय हा पार्ट काही एवढा अवघड नाही. इट इज व्हेरी सिम्पल. A, R and T चा मीनिंग होपफुली तुम्हाला समजतोय. व्हॉट इज मीनिंग ऑफ कोएफिशिएंट ऑफ अब्सॉर्प्शन? इट इज अमाउंट ऑफ हीट अब्सॉर्ब्ड अपॉन अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट, अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड अपॉन अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट, अमाउंट ऑफ हीट ट्रान्समिटेड टू अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट. इफ देर इज अ बॉडी जिसका A इज व्हेरी लार्ज, अभी टोटल सम A प्लस आर प्लस टी तो 1 है, A प्लस आर प्लस टी 1 है, सो ऑब्वियसली A cannot be greater than 1, R cannot be greater than 1, T cannot be greater than 1. A, R and T individually they will lie between 0 and 1. They cannot exceed these values. He values sodun bahar janar nahit. Suppose ekhadya body cha A 0.99 ahe. Obviously R and T la, R and T somehow they will adjust themselves in that remaining 0.1 because this first term itself is taking 0.99. So obviously these two remaining things should adjust themselves in this to get 1. Manje if A is large, if absorption coefficient is large, if coefficient of absorption is large, automatically reflection transmission coefficient reduces. If coefficient of reflection is large, coefficient of reflection is large, obviously absorption transmission coefficient will reduce. And similarly, coefficient of transmission large asel, tar similarly absorption and reflection will reduce. बरोबर, न्यूमेरिकल वगैरे सॉल्व करू शकतो याच्यावरती, बट काही गरज नाही वाटत मला. फार सिंपल, तरी करून टाकू आपण एक. चला, इस बॉडी पे 500 जूल इज इंसिडेंट, इसका कोएफिशिएंट ऑफ एब्जॉर्प्शन इज 0.3 एंड इसमें से ट्रांसमिटेड जो हीट है वो है 200 जूल. देन फाइंड अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड. 2 मिनिटांमध्ये सांगा आंसर. इंसिडेंट हीट 500 जूल, एब्सॉर्प्शन कोएफिशिएंट 0.3, ट्रांसमिटेड हीट 200, व्हाट इज रिफ्लेक्टेड हीट? पटकन चैट बॉक्स वरती टाका. वेरी गुड यश. अथर्व बरोबर. अथर्व जोशी बरोबर. प्रणव, तू मला कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन सांगितला, मी त्याने विचारले अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड विचारली. ओम चौधरी,
कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन सांगितला, श्रुतिका कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन नाही विचारलाय, निरंजन इंगळे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन नाही विचारलाय, अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड विचारलाय. सुदीक्षा करेक्ट. यश बरोबर करेक्ट. महिमा श्रुतिका बरोबर. प्रणव बरोबर. श्वेता चुकीच आहे. निरंजन करेक्ट. रितेश करेक्ट. काजल तू कोइफिशियंट काढतीयस, अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड विचारली. साक्षी गुरव बरोबर. दक्षा बरोबर. समृद्धि यादव तू कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन काढला, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज नॉट आस्क्ड, अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड इज आस्क्ड. क्यू आर किती हीट रिफ्लेक्ट झाली, 500 मधन किती हीट रिफ्लेक्ट झाली असं विचार. उदय यादव करेक्ट. सो बघा तुम्ही, पे अटेंशन. टोटल हीट वॉज 500 इन्सिडेंट. बघा 500, तन्वी बरोबर नाहीये, तू कोइफिशियंट काढतेस तू. टोटल हीट वॉज 500 इन्सिडेंट. सो टोटल अमाऊंट ऑफ हीट म्हणजे क्यू असते 500 इन्सिडेंट. त्यातली किती हीट ट्रान्समिट झाली त्याला आपण काय नाव दिले, क्यू टी. किती हीट ट्रान्समिट झाली, क्यू टी 200 झाली. सो पटकन मला सांगा, क्यू टी जर काही 200 आहे, इफ क्यू टी इज 200 जूल अँड टोटल हीट इज 500, देन कॅन यू टेक द रेशियो ऑफ दीज टू, क्यू टी बाय क्यू. ऑब्विसली दिस विल गिव यू नथिंग बट कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, छोटा टी. वॉट इज स्मॉल टी का वैल्यू, 0.4. वेरी गुड. सो वंस यू गेट टी इक्वल टू 0.4, ऑलरेडी क्वेश्चन में दिया है कि ए इक्वल्स टू 0.3. टी इक्वल टू 0.4 तुम्ही कैलक्युलेट केले, सो इन दोनों को ऐड किया तो यू विल गेट स्मॉल आर इक्वल टू 0.3. नाउ बऱ्याच जणांनी हेच आन्सर सांगितलं, बट दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड. क्वेश्चन वॉज की हाऊ मच हीट विल बी रिफ्लेक्टेड. सो सिन्स नाव वी हॅव कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन विच इज क्यू आर बाय क्यू, टोटल क्यू तो 500 है, 500 को मल्टीप्लाई करो इस साइड, 500 इंटू 0.3 इज 150 जूल. सो 150 जूल विल बी द अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड. मला वाटलं तुम्हाला सगळ्यांना जमेल, बट नाही जमलाय. सो मी अजून एक क्वेश्चन घेतो. याच्यावरती सम अमाउंट ऑफ हीट वॉज इन्सिडेंट, किती माहित नाही, ऍब्झॉर्ब झाली 200 जूल, ट्रान्समिट झाली 150 जूल, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्ब, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0.5, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0.5, नीट लक्ष द्या. व्हॉट इज अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट, प्रायव्हेटली टाका. श्योर. सी सुदीक्षा, दिस इज बॉडी, ऑन दिस बॉडी हाऊ मच हीट इज इन्सिडेंट वी डोंट नो, बट फ्रॉम दिस बॉडी 150 जूल ट्रान्समिट हो गई एंड 200 जूल एब्सॉर्ब हो गए. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0.5, देन व्हाट इज इंसिडेंट, दैट इज द क्वेश्चन. शंतनु पाटील, प्रणव सपकाळ, तुमच्या दोघांची उत्तर चुकीची आहेत, व्यवस्थित सॉल्व करा.
अथर्व जोशीचं बरोबर. याच्यातच खेळावं लागणार. दिव्यांश बरोबर, साची बरोबर. अथर्व करेक्ट. दक्षा बरोबर. सुदीक्षा करेक्ट. महिमा करेक्ट. साक्षी, गुरव, प्रणव दोघांचं बरोबर. अवनी आन्सर चेक कर, रॉंग आहे. यश पण रॉंग, विनील पण रॉंग. आदित्य बरोबर, आदित्य अय्या. विनील पाटील बरोबर. यश बरोबर. सो द करेक्ट आंसर आई विल डिस्क्लोज ना इज 700. टोटल इन्सिडेंट शुड बी 700. कसं काय तर बघा, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किती दिलाय? 0.5. याचा अर्थ 0.5 म्हणजे 1 चा हाफ पार्ट. 1 चा हाफ पार्ट इथे जातोय, म्हणजे 50% ऑफ हीट इज गोइंग ओव्हर हिअर अँड 50% ऑफ हीट इज इधर ट्रान्समिटिंग ऑर ऍब्झॉर्बिंग. 50% हीट इज रिफ्लेक्टिंग, 50% इज इधर एब्जॉर्बिंग और ट्रांसमिटिंग. अब एब्जॉर्बिंग एंड ट्रांसमिटिंग का टोटल सम कितना है? 350 है. मींस 350 जूल इज बीइंग यूटिलाइज्ड इन एब्जॉर्प्शन और ट्रांसमिशन. मतलब 50 जूल शुड बी रिफ्लेक्ट, सॉरी 350 जूल शुड बी रिफ्लेक्टेड, 350 शुड बी एब्जॉर्ब और ट्रांसमिटेड एंड 350 शुड बी रिफ्लेक्टेड. सो 350 एंड 350, 700 शुड बी इंसिडेंट. दिस वॉज कॉमन सेंस, बट प्रॉपर वे ऑफ सॉल्विंग इट वॉज इन दिस वे. कारण की आत्ता हा लॉजिकल होता, बट प्रॉपर वे पण असला पाहिजे त्याला सॉल्व्ह करायला. व्हॉट इज दॅट प्रॉपर वे? लेट अस अज्युम क्यू बी द इन्सिडेंट एनर्जी. करेक्ट, क्यू अज्युम करायची. तर क्यू टी इज गिव्हन, क्यू ए इज गिव्हन, क्यू आर इज नॉट गिव्हन, बट आर इज गिव्हन. सो आर इज गिव्हन, सो कॅन आय से दॅट क्यू आर बाय क्यू इज इक्वल टू 0.5? सो क्यू आर इज इक्वल टू 0.5 इंटू क्यू. कॅन आय राईट इट इन दिस वे? अँड ॲज वी नो दॅट क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी इज इक्वल टू टोटल क्यू होता है. क्यू ए कितना है? 200. ट्रांसमिटेड किती है? 150. रिफ्लेक्टेड किती है? 0.5 क्यू आत्ताच काढलाय. रिफ्लेक्टेड इज 0.5 क्यू इज इक्वल टू, पलीकडे काय, इज इक्वल टू टोटल क्यू. नाव 200 प्लस 150 इज 350 अँड 0.5 क्यू इफ इट गोज ऑन द अदर साइड इट विल बिकम 1 क्यू मायनस हाफ क्यू इज हाफ क्यू. सो हाफ डिवाइड हो जाएगा नीचे. 0.5 म्हणजे हाफ, 2 विल गो अप. 700 is the value of q. This is the proper way. The earlier way that I told you was logical way. So I hope सगळ्यांना समजतंय concept of a r and t वरचे numericals. आता बघा, नीट लक्ष द्या. बघा, if a is large then automatically r and t are small. If r is large, large म्हणजे काय? Very very close to 1. Then a and t are small. And if t is large, then obviously a and r are small. Such bodies are called as good absorbers. Good absorbers of heat. Normally, black color objects are good absorber of heat. म्हणून ब्लॅक क्लॉथ आपण जनरली समर मध्ये घालत नाही, ब्लॅक क्लॉथ, बिकॉज ब्लॅक क्लॉथ जनरली हीट ऍब्झॉर्ब करण्यासाठी चांगला असतो. इट विल ऍब्झॉर्ब मोस्ट ऑफ द हीट, ब्लॅक कलर्स ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, सो गुड ऍब्झॉर्बर ऑफ हीट, ब्लॅक कलर नॉर्मली आपण म्हणू शकतो, किंवा डार्क कलर्स आर गुड ऍब्झॉर्बर ऑफ हीट. गुड रिफ्लेक्टर्स, गुड रिफ्लेक्टर्स यांना आपण म्हणू, जिनका आर इज गुड, आर इज मोर, गुड रिफ्लेक्टर्स ऑफ हीट. नॉर्मली समर मध्ये आपण व्हाईट कलरचे किंवा लाईट कलरचे क्लॉथ घालतो, कारण की ते गुड रिफ्लेक्टर्स असतात.
गुड रिफ्लेक्टर्स एंड इफ अ सब्सटेंस इज गुड एट टी का वैल्यू इज लार्ज, इट इज अ गुड ट्रांसमीटर. फॉर एग्जाम्पल अ ग्लास, ग्लास मधन हीट ट्रांसमिट होतो, गुड ट्रांसमीटर ऑफ हीट. बरोबर ना, शाहू नगरच्या मुलांना माहिती असेल, त्यांच्या क्लासच्या बाहेर जो ग्लास लावलाय त्याच्यातनं हीट आत आली किती, मग नंतर गरम करून टाकते फुल ग्लास जुन्या क्लासरूम मध्ये. ओके फाईन, सो गुड ऍब्झॉर्बर, गुड रिफ्लेक्टर, गुड ट्रान्समिटर. हे गुड ऍब्झॉर्बर, गुड रिफ्लेक्टर, गुड ट्रान्समिटर तर तुम्हाला कळालं. बट जर नीट बघा, बट जर हा नुसता हाय नाही, ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू जेव्हा तो अचीव करेल, मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे काय, वन, तर आर एन टी विल ऑटोमॅटिकली बिकम झिरो. जेव्हा ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू हा अचीव करेल तेव्हा ऑटोमॅटिकली ए एन टी विल बिकम झिरो. And when this will achieve its maximum value, then A and R will become zero. Now the good word will now become a perfect. Perfect absorber. Perfect reflector. Perfect transmitter. Okay? So I hope tumhala samajhte what is the meaning of good absorber and a perfect absorber. Perfect absorber is that body which absorbs everything. And such bodies are normally called as perfectly black bodies. Perfectly black body चा अर्थ असा नाही की तो ब्लॅक कलरचा असला पाहिजे. परफेक्टली ब्लॅक बॉडी इज दॅट बॉडी विच ऍब्झॉर्ब ऑल द रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट. ओके, परफेक्टली ब्लॅक बॉडीचा अर्थ असा नाही की तो ब्लॅक कलरचाच असला पाहिजे. परफेक्टली ब्लॅक बॉडी इज अ बॉडी विच ऍब्झॉर्ब ऑल द हीट रेडिएशन. नाव ऑब्विसली वेन इट विल ऍब्झॉर्ब ऑल द हीट रेडिएशन इट्स टेम्परेचर विल इन्क्रीज अँड इट विल नाव स्टार्ट रेडिएटिंग हीट. तो गरम झाल्यावरती इट विल स्टार्ट रेडिएटिंग हीट. सो नॉर्मली परफेक्टली ब्लॅक बॉडी दिसायला खूप ब्राईट असतो. वी कॅन ट्रीट सन एज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. तुम्ही म्हणाल सन कसं, सन तर येल्लो दिसतो, बट सन कॅन बी ट्रीटेड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो रिमेंबर, हे पुढे जाऊन आपण शिकणार आहे, बट आत्ता सध्यासाठी परफेक्टली ब्लॅक बॉडी इज अ ब्लॅक कलर बॉडी हा कन्सेप्शन मिसकन्सेप्शन आहे बेसिकली. ठीक आहे, असं नाही, हा मिसकन्सेप्शन आहे की परफेक्टली ब्लॅक बॉडी हा ब्लॅक कलरचा असला पाहिजे. नाही, तो ब्लॅक कलरचा असतो, बट हीट येऊन येऊन नंतर इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड नाव इट स्टार्ट ग्लोइंग, तो ग्लो होणं चालू करतो. So not necessary it should be a black body, it could be of any color. Perfectly black body baddalach apan discuss karnar aahe for this lesson. So we are not interested in perfect reflectors and perfect transmitters, we are not interested. But yes, two important terms are given in textbook. One is diethermanganous substances. Diethermanganous substances ani ethermanganous substances. Now these terms are basically used in thermal insulations. आपल्याला एखाद्या एखाद्या गोष्टीला गरम ठेवायचंय, त्याला थर्मली इन्सुलेट करायचं. थर्मली इन्सुलेट मीन्स हीट रेडिएशन शुड नॉट पास. तर दिस टाइप ऑफ सबस्टेन्सेस आर बेसिकली यूज्ड. डाय एथरमॅनस सबस्टेन्सेस आर दोज सबस्टेन्सेस जिनके बीच में से राइट फ्रॉम देम हीट रेडिएशन कॅन पास. मीन्स दे आर ट्रान्सपेरंट, दे आर ट्रान्सपेरंट नॉट फॉर द लाईट, नॉट फॉर द visible light, for heat radiation, transparent for heat radiations. Ashe substance je heat radiation la transparent astat, such materials are called as diethermanganous. Ani ethermanganous ka astat, substances je heat radiation la block karun taktat, jaus det nahi, blocks heat radiation, manje opaque is the proper word, opaque to heat radiation. Okay, examples of each are given in the textbook. You can also refer it from the textbook. But basically, तुम्हाला meaning समजला पाहिजे, definition वगैरे विचारू शकतात. हे words थोडे confusing आहेत. Diethermanganous, ethermanganous. Di म्हणजे transmit करतो, ether म्हणजे नाही करत. Diethermanganous transmit करतो, ethermanganous नाही करत. ठीक आहे? आता असं तुम्ही म्हणू शकता, therm means temperature. इथे therm word दिसतोय मला. Therm. Therm च्या पुढे मी समजा A लावला. A thermos. Means no to therm, no to heat. Okay, no to heat. मग पहिला पाहिजे होता नुसता थर्मस, थर्मॅनस, नुसता थर्मॅनस पाहिजे होता, बट तसा वर्ड नाहीये, म्हणून त्यांनी अथर्मॅनसच्या पुढे डाय लावलाय, डाय एथर्मॅनस. आता तुम्ही अशा काहीतरी वेनी लक्षात ठेवा, तुमच्या स्वतःच्या वेनी, बट दिस इज हाऊ यू कॅन रिमेंबर इट. एथर्मॅनस मीन्स एथर्मस, इट विल नॉट अलाव थर्मल रेडिएशन, सो इट विल ब्लॉक द थर्मल रेडिएशन, बट डाय एथर्मॅनस विल अलाव. This part you can, if you want, you can write it down quickly. Because ata aplyala focus karayche perfectly black body var. Perfectly black body var.
परफेक्टली ब्लॅक बॉडी वरती फोकस करायचं आहे. क्विकली राईट दिस थिंग्स. नाही 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 अथर्व, ओके अथर्वनी चांगला क्वेश्चन विचारला. सर डू डायथर्मेनस सबस्टेन्सेस विच ट्रान्समिट्स द हीट हॅव अदर टू कोइफिशियंट्स ए आणि आर, त्यांचे झिरो असतात का? तर नाही, बिकॉज वी आर नॉट टॉकिंग अबाउट परफेक्ट ट्रान्सपरन्सी. दे आर ट्रान्सपेरंट मीन्स दे विल ट्रान्समिट मोस्ट ऑफ देम, मीन्स दे आर गुड ट्रान्समिटर्स, बट दे विल हॅव सम व्हॅल्यूज ऑफ ए अँड आर. म्हणजे ग्लासमधनं जरी हीट गेली तरी ग्लास गरम होतो, थोडा ग्लास विल ॲब्झॉर्ब आणि ग्लास इव्हन थोडं रिफ्लेक्ट पण करतो. बिकॉज परफेक्ट परफेक्ट ऍब्झॉर्प्शन, परफेक्ट रिफ्लेक्शन, परफेक्ट ट्रान्समिशन नेचरमध्ये एक्झिस्टच नाही करत. हां, फ्री स्पेसमध्ये परफेक्ट ट्रान्सपरन्सी म्हणू शकतो, बट फ्री स्पेस पण शक्य नाही आहे परफेक्टली फ्री स्पेस. चलो लेट्स मूव फॉरवर्ड. Now we will talk about perfectly black body. Perfectly black body. First of all, perfectly black body or any black body, not necessary it should be black in color. It can be black in color or it can be glowing as well. Glow पण करू शकतो. It basically depends त्याच्या temperature वरती. बट परफेक्टली ब्लॅक बॉडी तुम्हाला समजला असेल, अ बॉडी हुज ए इज इक्वल टू वन, आर इज इक्वल टू झिरो, टी इक्वल टू झिरो, सच बॉडी इज कॉल्ड एज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. नेचरमध्ये एक्झिस्टच करत नाही, ओके? अशी बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाही. नॅचरली ऑकरिंग अशी एकही बॉडी नाही आहे की विच इज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. द क्लोजेस्ट अप्रॉक्सिमेशन जी ब्लॅक बॉडीच्या खूप जवळ आहे इज लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक, ओके. लॅम्प ब्लॅक जो असतो, लॅम्पचा जो ब्लॅक काजळ म्हणतो ना म्हणतात, तो जो असतो त्याचा कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज 97%. आता मी परसेंटेज मध्ये देतो म्हणजे तुम्हाला कळेल, इट इज 0.97. जर काही तुम्ही नुसता व्हॅल्यू वाईज बोलला तर 0.97 to 0.98 म्हणता येईल. मागच्या वर्षीच्या बुकमध्ये 98% दिलेला, या वर्षी बुक 97% दिलंय. सो वी विल स्टिक टू 97%, ओके. खरं काय तर गुगल करावं लागेल, बट 97% असं सध्यासाठी घेऊ. द कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन फॉर अ लॅम्प ब्लॅक इज अबाउट 97%. म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी क्लोज टू द परफेक्टली ब्लॅक बॉडी, स्टील इट इज नॉट अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो दिस इज द क्लोजेस्ट अप्रॉक्सिमेशन. नॅचरली ऑकर होतो ना, नॅचरली ऑकरिंग. म्हणून मग सिंथेटिक किंवा मॅनमेड किंवा आर्टिफिशियल परफेक्टली ब्लॅक बॉडी बनवली का? तर हो, सायंटिस्टनी बनवली आर्टिफिशियल ब्लॅक बॉडी. तर सायंटिस्टचं नाव होतं फेरी असेल नाव माहित नाही, बट इट इज कॉल्ड एज फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी ही आर्टिफिशियली मेड ब्लॅक बॉडी आहे, ज्याचा कोइफिशियन ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑलमोस्ट वन आहे, ऑलमोस्ट वन आहे. जो लॅम्प ब्लॅक नॅचरली ऑकरिंग आहे, सो म्हणून आपण म्हणतो, वी से दॅट नेचर मे देर इज नो परफेक्टली ब्लॅक बॉडी नॅचरली ऑकरिंग. But artificially one body is made, it is called as Ferri's black body. And Ferri's black body ka coefficient of absorption is almost one pan manu shakto apan. To tyacha construction baga kasa banavli ti body, hi hypothetical concept hai, khara khara banavli nahi hai. Apan ek imagine karto asha structure. See, Ferri's black body varthi we will focus for some time now. What is Ferri's black body? एकच आर आहे वाटतं मला फेरीमध्ये, फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ, हे आहे तसंच तुम्हाला एक्सपेक्टेड एक्झाम मध्ये, फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ
अ डबल वॉल्ड हॉलो स्पीयर. सो दिस इज अ स्पीयर एंड इट शुड बी अ डबल वॉल्ड. अ फेरीज ब्लैक बॉडी कंसिस्ट ऑफ अ डबल वॉल्ड हॉलो स्पीयर. पहला शब्द का है इट कंसिस्ट ऑफ अ डबल वॉल्ड हॉलो स्पीयर. पहला पॉइंट तुम्हाला समजला. फेरीज ब्लैक बॉडी कंसिस्ट ऑफ अ डबल वॉल्ड हॉलो स्पीयर विथ अ स्मॉल एपर्चर. स्मॉल एपर्चर त्याच्यात दिसतंय तुम्हाला ओपनिंग. एक बॉल आहे समजा फुटबॉल सारखा, त्या फुटबॉल मध्ये अजून एक फुटबॉल आहे, मध्ये गॅप आहे आणि त्याला उडून समजा एक होल. फुटबॉल मी एक्झाम्पल देतोय स्पियर सांगायचे म्हणून. इट हॅज गॉट अ स्मॉल अपर्चर, स्मॉल ओपनिंग. ठीक आहे, थर्ड बघा पॉइंट. आता ह्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी त्यांनी कशी बनवली, तर ही जी स्पेस आहे दोन वॉल मधली, दिस इज इव्हॅक्युएटेड. ओके, स्पेस बिटवीन वॉल्स इज इव्हॅक्युएटेड. का केलंय तर त्याचं रिझन सांगणार आहे मी तुम्हाला. आता फक्त कन्स्ट्रक्शन बघतोय आपण, प्रत्येकाचं रिझन आहे हे असं का केलंय असं का केलंय. सो पहिले तर डबल वॉल्ड हॉलो स्पियर घेतलाय, त्याला एक स्मॉल ओपनिंग आहे, द वॉल के बीच का स्पेस कम्प्लिटली एअर इज रिमूव्ह इव्हॅक्युएटेड. चौथा पॉइंट बघा, आउटर वॉल इज आउटर वॉल्स, बाहेरची जी वॉल आहे ना किंवा बाहेरचा जो सरफेस आहे आउटर सरफेस इज पॉलिश्ड. आता हा पॉलिश जो आहे तो निकेल पॉलिश म्हणतो आपण, निकेल पॉलिश. मे बी निकेल अलॉय वापरून वगैरे पॉलिश केला असेल, काहीतरी केला असेल. पॉलिश कसं रे स्पेलिंग, ओके एस कुठून आला, पॉलिश्ड, निकेल पॉलिश्ड. आउटर सरफेस इज कम्प्लिटली पॉलिश्ड वेर एज आउटर वॉल आउटर सरफेस इज निकेल पॉलिश्ड. निकेल पॉलिश्ड. पॉइंट नंबर पुढचा, द इनर वॉल्स आर कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक जो होता ना 97% वाला, त्यांनी इनर वॉल्स आर बेसिकली कोटेड, म्हणजे आतमधनं त्याला पूर्ण कोटिंग केले. इनर वॉल्स आर कोटेड विथ लॅम्प ब्लॅक, दिस रेड कलर, इवन दो ब्लॅक कलर आय कॅनॉट ड्रॉ ओव्हर हियर, सो रेड कलर घेतोय मी. इट इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. ओके, पॉइंट नेक्स्ट काय आहे, इनर वॉल कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. आता बघा, समजा मी म्हटलं की हा चला परफेक्टली ब्लॅक बॉडी झाली आहे आणि सपोज इकडनं 100 जूल ऑफ हीट रेडिएशन आले, 100 जूल, तर या होल मधनं जेव्हा ते पास होतील, होल मधनं पास होतील, वेन दे विल पास थ्रू दिस होल, तर इकडे दे विल फॉल ऑन द लॅम्प ब्लॅक. आता लॅम्प ब्लॅक कडे 97% ऍब्झॉर्प्शनची कोइफिशियंट आहे, बट सपोज ते 3% मध्ये, इफ 2% इज रिफ्लेक्शन कोइफिशियंट, 2%, वी डोंट नो त्या रिमेनिंग 3 मध्ये इधर इट विल बी ट्रान्समिशन ऑर रिफ्लेक्शन ऑर सम एडिशन ऑफ दो. सपोज उसमें से 3 में से 2% अगर रिफ्लेक्शन है, तो दैट रे विच इज कमिंग डाउन स्ट्रेट विल रिफ्लेक्ट बैक स्ट्रेट, नॉर्मल इन्सिडेंट, नॉर्मल रिफ्लेक्शन आला आणि गेला. सो तसं नको होण्यासाठी वॉट दे डू इज अजून याच्यात एक कन्स्ट्रक्शन अजून ऍड करतात. सी काय केले कन्स्ट्रक्शन मध्ये ऍडिशन, देर इज अ कोनिकल प्रोजेक्शन, शार्प कोनिकल प्रोजेक्शन. शार्प कोनिकल प्रोजेक्शन म्हणजे त्या होलच्या बरोबर समोर एक कोन कोन प्रोजेक्ट केला. तो कोन का प्रोजेक्ट केला असेल तर तुम्हाला आयडिया येईल, त्या कोन वरती पण कोटिंग आहे काय, कोन वरती पण कोटिंग आहे. वाय द कोन इज प्रोजेक्टेड एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ द अपर्चर, द रिझन इज वेन लाईट विल कम फ्रॉम दॅट अपर्चर इट विल फॉल ऑन दॅट इन्क्लाइंड पार्ट, आणि इन्क्लाइंड पार्ट वरती पडल्यावरती इट हॅज टू रिफ्लेक्ट. आता ती परत नॉर्मल इन्सिडेंट झाल्यावरती नॉर्मल रिफ्लेक्शन इट वॉन्ट गो आउट, इट विल रिफ्लेक्ट. अँड सिन्स वी नो इथे 97% ऍब्झॉर्ब झाली आहे, म्हणजे 100 जूल आली, 3 जूल इकडे गेली, त्या 3 जूलचं 97% ऍब्झॉर्ब झाली, इथून रिफ्लेक्ट झाली, इथे 3% इथे 3%, प्रॉबब्ली 2 किंवा 3 रिफ्लेक्शन मध्ये सगळी हीट आतमध्येच राहून जाते, ऑल द हीट विल गेट ऍब्झॉर्ब इन साइड. देअरफोर फोर्थ पॉइंट काय होता, कोनिकल प्रोजेक्शन, कोनिकल प्रोजेक्शन
इज प्रेझेंट डायमेट्रिकली ऑपोजिट, डायमेट्रिकली ऑपोजिट टू द अपर्चर. अपर्चरच्या एक्झॅक्टली डायमेट्रिकली ऑपोजिट एक कोनिकल प्रोजेक्शन आहे. टू अवॉइड, काय रिझन आहे? टू अवॉइड द नॉर्मल रिफ्लेक्शन. आता प्रत्येक पॉईंट जे मी मार्क केलेत ना त्याला रिझन आहे. रिझन आपण डिस्कस करू. हे कन्स्ट्रक्शन झालं. ओके, आता रिझन, वी विल टॉक अबाउट रिझन. बघा रिझन्स, बघा प्रत्येकाचे. फर्स्ट डबल वॉल्ड हॉलोस्पियर का घेतला? द रिझन इज सिंगल वॉल्ड असताना तर गरम झाला असताना तो बाहेरून रेडिएट, इट विल स्टार्ट रेडिएटिंग फ्रॉम दिस साइड, इथून ट्रान्समिट करू शकतो. सो टू अवॉइड इकडून हीट लॉस, इट इज डबल वॉल्ड. डबल वॉल्ड बिकॉज टू अवॉइड द हीट लॉस फ्रॉम द अदर साइड. स्मॉल अपर्चर सो दॅट लाईट शुड बी इन्सिडेंट. आतमध्ये लाईट आली पाहिजे ना. सो दिस इज स्मॉल अपर्चर, लाईट शुड कम इन साइड. इव्हॅक्युएट का करतो स्पेस? बिकॉज इफ इनर वॉल्स गेट हीटेड, इमॅजिन करा डबल वॉल्ड आहे, इफ दिस इनर वॉल गेट्स हीटेड, यहां पे एयर मॉलिक्यूल्स है, सपोज गैप में एयर मॉलिक्यूल्स है, दोज एयर मॉलिक्यूल्स कैन कन्वेक्ट द करंट्स. कन्वेक्शन मुळे हीट पलीकडे ट्रान्समिट होऊ शकते आणि नंतर याच्यातून बाहेर निघू शकते. टू अवॉइड कन्वेक्शन लॉसेस स्पेस इज इव्हॅक्युएटेड. आउटर स्पेस इज निकेल पॉलिश्ड, आउटर सरफेस इज निकेल पॉलिश्ड. आउटर सरफेस निकेल पॉलिश्ड का आहे? टू अवॉइड रिफ्लेक्शन, टू अवॉइड ऍब्झॉर्प्शन फ्रॉम आउटसाइड. बाहेरून कुठून कुठून लाईट आली नाही पाहिजे ऍब्झॉर्ब करायला, इथून पण लाईट पडेल ना. सो दॅट हीट शुड नॉट कम इन साईड. सो त्याला पॉलिश करून टाकतात की बाहेरची हीट बाहेरच राहील. इट विल रिफ्लेक्ट अँड गो बॅक, इट वॉन्ट इंटरफेअर द इनर वाला हीट. इनर कंटेंट पे हीट पे इफेक्ट नाही करेगा वो. सो द आउटर सर्फेस इज निकेल पॉलिश. निकेल पॉलिश इज अ व्हेरी गुड क्वालिटी ऑफ पॉलिश विच विल रिफ्लेक्ट एव्हरीथिंग ऑलमोस्ट. हे चार पॉइंट झाले. इनर वॉल्स आर कोटेड विथ लॅम्प ब्लॅक, ह्याच्यामध्ये रिझन द्यायची गरज पण नाही आहे. ऍब्झॉर्ब करायचं, वी वॉन्ट टू ऍब्झॉर्ब एव्हरीथिंग. सो इनर कोटिंग आहे लॅम्प ब्लॅकचं. आणि कोनिकल प्रोजेक्शन आय टोल्ड यू द रिझन इज टू अवॉइड नॉर्मल इन्सिडेंट. नाव व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू नोट, व्हेरी व्हेरी द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आय वुड से, द इफेक्टिव्ह एरिया ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी is only area of aperture. Manje he purna goal he akha black body hai ka? No, whole sphere is not a black body. Only black body is this hole. I will draw it with some other color. This red color thing itna hi black body hai, that's it. Remaining body is not a black body. Only that black color ka dot or the hole is a black body, because उसी पे लाइट इंसिडेंट होने पे इट वॉन्ट कम बैक. अदरवाइज बाहर कुठे लाइट पडली तर इट विल रिफ्लेक्ट. सो द इफेक्टिव एरिया ऑफ द फेरीज ब्लॅक बॉडी इज ओनली द एरिया ऑफ अपर्चर. दिस इज द इफेक्टिव एरिया ऑफ द ब्लॅक बॉडी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट फेरीज ब्लॅक बॉडी. यू कॅन क्विकली राईट इट डाऊन. आता या लेसन मध्ये काय राहिले सांगतो तुम्हाला मी गोष्टी. थ्री, ब्लॅक बॉडी रेडिएशन किरचॉफ्स लॉ, किरचॉफ्स लॉ अँड स्टीफन्स लॉ. ओल्ड बुक मध्ये न्यूटन्स लॉ पण होता, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, पण त्यांनी तो शिफ्ट केला आता इलेव्हन्थ मध्ये. सो आता फक्त तीनच पॉइंट राहिलेत. एका लेक्चर मध्ये संपतील प्रॉबेबली, नाही संपले तर दोन लेक्चर लागतील. सो आज आहे मंडे, ट्यूजडे, वेनसडे. ठीक आहे, एमसीक्यू जी असाइनमेंट शीट दिली आहे ती सॉल्व्ह करा. ती सॉल्व्ह करून त्याचे डाऊट्स असतील तर ते व्हिडिओ बघा, त्याच्यातनं सगळे सॉल्व्ह होतील. ब्लॅक बॉडी रेडिएशन पासून उद्या चालू करू. उद्याच्या लेक्चरमध्ये वी विल ट्राय टू कम्प्लीट ॲटलीस्ट टू, आणि स्टीफन्स लॉ परवाच्या लेक्चरमध्ये संपेल ऑब्व्हियसली विथ ऑल न्युमेरिकल्स फ्रॉम द टेक्स्ट बुक. ठीक आहे, सो वी विल एंड द सेशन ओव्हर हिअर.